ता सातवी मराठी तेरावी कविता आहे अनामवीरा विद्यार्थी मित्रांनो अनामवीरा ही कविता विष्णू वामन शिरवाडकर यांनी लिहिलेली आहे यांनाच कुसुमाग्रज असेही म्हणतात यांचा जन्म एकोणीसशे बारा साली झाला आणि मृत्यू एकोणीसशे नव्याण्णव साली झाला विष्णू वामन शिरवाडकर हे ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार होते जीवन डहरी विशाखा समीधा स्वगत हिमरेषा वादळवेल मारवा किनारा इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत तसेच वैजंती राजमुकुट कौंतेय नटसम्राट वीज म्हणाली धर्तीला आणि विदूषक ही त्यांची काही नाटके प्रसिद्ध आहेत देशाच्या सीमेवर जागृत पहारा ठेवणारे सैनिक शत्रुशी लढताना प्राणाचे बलिदान देतात त्या सर्व सैनिकांना प्रत्ययकारी शब्दात कवींनी अभिवादन केले आहे समाज दखल घेवो किंवा न घेवो आपले कर्तव्य बजावण्याचे सैनिकांनी व्रत घेतलेले असते मुलांनो अनामवीरा या कवितेमधून आपल्याला कोणता संदेश मिळतो पहा भारतवासियांचे संरक्षण करणाऱ्या जवानांच्या कर्तबगारीची जाणीव सदैव मनात असायला हवी भारतीय जनतेच्या मनात सैनिकांविषयी कृतज्ञतेची भावना हवी ही शिकवण आपल्याला ही कविता देते यानंतर आपण कविता समजून घेऊयात अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात तर या ओळीतून कवी काय सांगतात पहा हे देशासाठी प्राण देणाऱ्या अनामिक सैनिका अनामिक म्हणजेच माहीत नसलेला जिथे तू प्राण सोडलास तिथे तुझे कुणी स्मारक उभारले नाही स्तंभ म्हणजेच स्मारक कुणी तुझ्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी एक पवित्र ज्योत पेटवली नाही पुढचे कडवे पहा धगधगता दग समराच्या ज्वाला या देशाकाशी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी म्हणजेच काय पहा या देशाच्या आकाशात म्हणजे सीमेवर जेव्हा लढाईच्या धडधडणाऱ्या ज्वाला भडकल्या तेव्हा त्या संग्रामाच्या आगीत स्वतः जळण्यासाठी तू तु, तुझ्या हसत्या खेळत्या भरल्या संसारातून उठून गेलास देशरक्षणाची हाक येताच तत्परतेने तू निघालास म्हणजेच या ठिकाणी कवीला काय म्हणायचं आहे पहा जेव्हा सीमेवर युद्ध चालू होते तेव्हा त्या ते युद्धामध्ये सैनिक त्या आगीमध्ये स्वतःला जाळण्यासाठी स्वतःच्या हसत्या खेळत्या भरल्या संसारातून उठून जातात देशरक्षणाची हाक कानी पडताच ते पुढचा मागचा आपल्या घरादाराचा कुठलाही विचार न करता तत्परतेने निघून जातात यानंतर पुढचे कडवे पहा मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा तर या ठिकाणी तमी तम म्हणजेच अंधार त्यानंतर पहा संधेच्या रेषा म्हणजेच संध्याकाळी जेव्हा आपण आकाशाकडे पाहतो तेव्हा आकाश आपल्याला जमिनीला टेकलेले दिसते पहा ती जी रेष असते त्यालाच थे या ठिकाणी संधेची रेष म्हणलेली आहे यानंतर विलीन होणे म्हणजेच नामशेष किंवा लुप्त होणे तर कवी काय म्हणतात पहा सूर्यास्त होताना संध्याकाळी जशी क्षितिजाची रेघ मूकपणे अंधारामध्ये विरून जाते तसा तू भीती न बाळगता कुठलीही आशा आकांक्षा मागे न ठेवता मरणात विलीन झालास म्हणजेच तू मृत्यू पत्करलास म्हणजेच या ठिकाणी सायंकाळी जेव्हा क्षितिजाची रेग मूकपणे अंधारामध्ये नाहीसी होते त्याचप्रमाणे सैनिकसुद्धा युद्धामध्ये लढत असताना कोणत्याही आशा आकांक्षा तो मागे ठेवत नाही आणि मृत्यूला सामोरे जातो यानंतर पुढचे कडवे पहा जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधानले भाव रिया सतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव तर या ठिकाणी जनभक्ती म्हणजेच लोकसेवा नच म्हणजे नाही उधानले म्हणजे उफाळले किंवा वर आले भाव म्हणजेच भावना आणि रियासत म्हणजे इतिहास किंवा साम्राज्य नोंदले म्हणजेच दाखल केले तर या ठिकाणी कवी काय म्हणतात पहा ज्या लोकसेवेसाठी तू प्राण दिलास त्या जनतेच्या हृदयातल्या भावना तुझ्यासाठी कधीच उचंबळल्या नाहीत इतिहासाच्या पानावर तुझे नावही गौरवाने कोरले गेले नाही म्हणजेच या ठिकाणी सैनिकाने ज्या देशरक्षणासाठी किंवा लोकसेवेसाठी प्राण दिले त्या जनतेच्या हृदयामधल्या भावनासुद्धा सैनिकासाठी कधी उचंबळल्या गेल्या नाहीत तसेच इतिहासाच्या पानावर सुद्धा त्याचे नाव गौरवाने कोरले गेले नाही यानंतर पुढचे कडवे पहा जरीन गातील भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले तुझेच हेरे, तुझेच बलिदान तर या ठिकाणी भाट म्हणजेच काय पहा तर गायक डफ हे एक चांबडी वाद्य आहे यशोगान म्हणजे यशाचे गाणे किंवा यशोगाथा सफल म्हणजेच यशस्वी आणि बलिदान म्हणजे प्राणार्पण तर या ठिकाणी कवी काय म्हणतात तुझी यशोगाथा डफाच्या तालावर जरी कुणी गायकाने गायली नाही तरी देशासाठी तू दिलेले बलिदान यशस्वीच ठरणार आहे म्हणजेच या ठिकाणी सैनिकाने आपल्या देशासाठी जे बलिदान केलेले आहे ते नेहमीच यशस्वी ठरणार आहे यानंतर शेवटचं कडवं पहा काळो खातुनी विजयाचा ए पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा तर या ठिकाणी प्रणाम म्हणजेच वंदन तुझला म्हणजे तुझा आणि मृत्युंजय म्हणजेच काय तर मृत्यूवर मात करणारा म्हणजे चिरंजीव तर या ठिकाणी कवी काय म्हणतात पहा या घनघोर लढाईत तुझ्यासारख्या असंख्य वीरांची आहुती पडून या काळोखातून उद्या विजयाचा पहाटेचा तारा उदयाला येईल आपला विजय होईल परंतु या विजयाचे श्रेय तुलाच आहे मृत्यूवर मात करणाऱ्या हे वीरा माझे पहिले वंदन तुलाच आहे म्हणजेच या ठिकाणी पहा आपल्या देशाच्या सीमेवर सैनिक नेहमी जागृत पहारा ठेवत असतात आणि शत्रूशी लढताना ते प्राणाचे बलिदान देतात तर त्यांच्या म्हणजे सैनिकांच्या या बलिदानाचे कवीनी प्रत्येकारी शब्दात अभिवादन केलेले आहे समाज याची दखल घेवो किंवा न घेवो आपले कर्तव्य बजावण्याचे सैनिकांनी व्रत घेतलेले असते आणि जेव्हा आपला विजय होतो तेव्हा या विजयाचे श्रेय हे या सैनिकांनाच आहे मृत्यूवर मात करणाऱ्या या वीरांना सैनिकांना पहिले वंदन कवींनी केलेले आहे